हा ब्लू मोर म्हणून आमच्या राज्याचं राज्यफूल पाखरू आहे. जारूळ हे राज्यफूल आहे. हरियाल हा राज्य पक्षी आहे. राज्यप्राणी शेकरू आहे. राज्याचं झाड आंबा आहे. त्यामुळे ही पाचही मानकं इथं आहेत. ते सोडून इतरही सगळी जीवसृष्टी जी महत्त्वाची आहे, खरं तर हा मालडोक पक्षी जो अतिशय नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे, खेकडा आहे इथं, अनेक म्हणजे प्रत्येक एम्फिबियन्स असतील, मॅमल्स असतील, बर्ड्स असतील, या सगळ्यांची एक एक प्रतिकृती म्हणून प्रत्येकाला इथं स्थान दिलेलं आहे. फ्लेमिंगो आहेत जे मायग्रेशन करून येतात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. काच पटर जे आहे युनेस्कोची खरं तर दर्जा आहे त्याला, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून त्याची नोंद आहे. हे सगळं वाचण्याची गरज आहे म्हणून हे ठेवलेलं आहे. लोकांना हे कुठलीही कल्पना नाही की हा अशा प्रकारचा सरडा आणि त्याची ती खूप सॅक तो फुलवतो, तो मादीला अट्रॅक्ट करण्यासाठी ती सॅक फुलवत असतो. हे दोन्ही तर जमिनीवर येतच नाहीत. शेकरू तर आपला पूर्णपणे आंब्याच्या झाडांवरती डमी एक 7 ते 8 घरटी बांधतो आणि एकातच त्याची मादी पिल्ला नजलमध्ये येते आणि त्याचं संरक्षण करत असतात. लायकेन वगैरे हे खाऊन ही शेकरू म्हणजे पर्यावरणाचा खूप मोठा इंडिकेटर आहे. ज्या जंगलात हे प्राणी असतील ते जंगल समृद्ध जंगल म्हणून ओळखलं जातं. बऱ्याचदा आपल्याला देशाची मानकं माहीत असतात पण राज्याची मानकं माहीत नसतात, त्यामुळे ही आपल्या राज्याची मानकं या डिपार्टमेंटनी ठेवली आणि खरं तर प्रत्येक राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्राणी आहेत. ही आमच्या महाराष्ट्राची आहेत. खरं तर ब्लू मॉर्मॉन आहे, राज्यफूल आहे, जारूळ आहे, शेकरू आहे, हरियाला आहे, आंबा आहे. ही सगळी मानकं आहेत खरं तर आपल्या राज्याची आणि प्रत्येक राज्याने त्यांची मानकांना प्रसिद्धी देणं गरजेचं आहे. काळानुसार हे वाचणं पण गरजेचं आहे. आंब्याच्या झाडाचे फांद्या आम्ही त्या ओरिजिनल वापरले आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त हे जे फूल आहे, जे जारूळचं फूल म्हणताय तुम्ही इकडे तुम्हाला दिसत असेल मोठं, ते सगळं मॅन्युअली बनवलेलं आहे. एक एक गोष्टी याच्यामध्ये तुम्ही फुलांच्या बघत असाल तर त्या सगळ्या मॅन्युअली बनवलेल्या आहे, कारण त्या तेवढ्या मोठ्या त्या परचेस करता येत नाही, त्याच्या भेटतच नाही, म्हणून त्या सगळ्या एक एक गोष्ट आम्ही या सगळ्या बनवलेल्या आहेत.